नमस्कार, हाँ नितिन रमेश परदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल गोवा अध्यक्ष। मजा बराबर संजय मालशेकर आसा, तो दाबोली हंगा रहा, तो मुरगाव मतदार हंगा सगळ्यात मुरगाव जो तालुका आसा हा तालुक्याचो राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष आसा। मजे बरबर समीर खुटवाळकर आसा आणि अन्य दामोदराचे भक्त हंगा आसा। आयची ही प्रेस मुद्दाम आपोवपाचे कारण म्हणजे काल एक व्हिडिओ एकूण फेसबूक आणि सगळ्या याचे चॅनलांचे तो प्रसिद्ध झाला असा। त्या व्हिडिओन एक हंगासरलो गोयान जे दोन दीस पहिली सेक्स स्कँडल असा एक बॉम्ब जो गोयान आणि प्रामुख्यान मुरगाव तालुकाचो सेकंड बॉम्ब असं म्हणतात, असं एक बॉम्ब काही दिसा पहिली हंगा गोयान फुटलो असं म्हणतात। आणि ह्या संदर्भातली केस जी सगळी जी असा त्या केसी संदर्भान काल एक व्हिडिओ एक प्रसिद्ध झाला असा। ह्या व्हिडिओच्या माध्यमान एक लक्षात येतं की जे कोण असतात ते लोक एकामेकाच्या बद्दल तू तू मे त्यांचे सुरू असा। माका ते सगळ्या या सेक्स स्कँडलान कांयच पडपाची गरज ना। माझा फक्त एकच पॉईंट असा आणि तो पॉईंट महत्त्वाचा असा आणि त्याच्या त्या पॉईंटमुळे आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली असा। खरं म्हणजे तो जो अमोल म्हणून त्याचे नाव जे असं त्या अमोलान काल जी प्रेस म्हणता किंवा त्याने व्हिडिओ घेतला का म्हाका खबर ना, कित्याक बाकीचे प्रेसवाल्यांचे थंय काय दिसना, तो एकूच व्हिडिओ दिसता म्हाका आणि मागीर त्याने कोणाक दिला जाल्यार काय खबर ना, पण प्रेस घेतले असे म्हाका दिसना आणि सगळे पत्रकारूय थंय आशिल्ले असेही म्हाका दिसना। पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या लक्षाने त्याने येल्ले असा ते म्हणजे सगळे जे असा तो सगळे आपली मांडटा, पण त्याचबरोबर तो असं म्हणता की तुमका जो कोण थंयचो लोक प्रतिनिधी असा लोकप्रतिनिधी जो असा त्याका जर सकल खेचपाक जाय जाल्यार दामोदराक खेचपाचो पडटलो, निषेध कर। खरें म्हणजे हे जे तेणें वाक्य वापरला ते खंयच्या संदर्भान असा ते आमकां लक्षात येवपाक जाय। खरें म्हणजे एक तो त्या व्हिडिओन दामोदर या शब्दाचा अशा पद्धतीन उपयोग करता की त्याचा तो खास मित्र आशिल्लो किंवा बालपणाचा मित्र आशिल्लो अशा पद्धतीन तो शब्दाचा वापर करता। खरें म्हणजे त्याका खबर असपाक जाय की ह्या पूर्ण मुरगाव तालुक्याचे श्री देव दामोदर जे असा ह्या आराध्य देवता असा, ह्या पूर्ण मुरगाव तालुक्याचे देवता असून पूर्ण गोंयचे सुद्धा ते आराध्य देवता असा। प्रत्येक वर्ष आमका खबर असा आत्ता हंगा सप्ताक चालू असा, प्रत्येक वर्ष सप्तकाच्या वेळार अनेक लोक भक्तगण जे असा हे दामोदराक लागून प्रत्येक ठिकाणसून म्हणजे गोंयच्या सगळ्या कोपरांसून हे त्यांची भेट घेवपाक वर्षान एकदा भेट घेवपाक ते हंगा गोंयान येतात वास्कोन येतात। आणि असे असताना देव दामोदरांचे नाव अशा पद्धतीने घेता जसे किदे म्हणजे अतिशोक्ती जातली हे म्हणटा असताना की त्याचे म्हणणे असे असावे काय किदे की देव दामोदर जे असा त्यांना सकल खेचपाचे आणि त्या माखडांक कोणाक त्या प्रतिनिधीक बसपाचं असा काय किदे, अशा प्रकारचे नीच अशा प्रकारचे हे वाक्य जे असा ते वापरलेले असा। आणि आता तो म्हणजे ह्या सगळे रुमर्स जे असा म्हणजे ह्याच्या संदर्भातले हे सगळे पावले असा सगळीकडे अशा प्रकारचे पत्रकार परिषद जातले असे म्हटलेले असतात आणि त्यामुळे तो आता माफीनाम्याच्या प्रकारचा परत एकदा व्हिडिओ व सगळीकडे जाहीर करता। या व्हिडिओन सुद्धा तो परत एकदा आपण माफी मागता म्हणता पण पत्रकारांक आफयना, पत्रकारांक कोणाकूच आफयनात, प्रत्येक परत तो पर्सनल आपण व्हिडिओ करता पत्रकारांक सांगता हेंका सांगता व्हिडिओन सांगता की आपण माफी मागता म्हणता। माफी कोणाची मागता तू? खरे म्हणजे तुवें या सगळ्या हिंदू समाजाची माफी मागपाक जाय। पूर्ण गोयचो हिंदू समाज जो असा जे हे श्री दामोदर देवाचे भक्त असतात जे 124 वर्षा या दामोदराची भक्ती करता या सगळ्या भक्तजनांचा तुवें अपमान केला असा। तुझ्या प्रत्येक पर्सनल लफड्याक लागून तू हंगासर देवाचे नाव बदनाम करता आणि म्हणता की आपण दामोदराचो आपण त्याचो भक्त। अरे तू भक्त झाला तू देवाक बदनाम कसा करता रे? तू हिंदू समाजाच्या या देवता बदनाम करता आणि त्यामुळे माका दिसता की तुवें स्वतः हंगा देवस्थानात येऊन आणि जो तुझो प्रतिनिधी असा त्या प्रतिनिधी घेऊन नुसती व्हिडिओचे तुझी वल्गना नका, नुसती व्हिडिओचे तुझे फक्त क्षमा याचना नका,
तू कोण जो प्रतिनिधी आसा जेका तू वय चोडोवपाक सोदता आणि तू स्वतः या देवळान येतलो नाक घासतलो आणि देवाच्या नाला समोर तू शपथ घेतलो की आपण जे केले ते चुकीचे आसा. माका इतकेच सांगपाचे आमकां राजकारणान बी काय पडपाचे ना आणि राजकारणी आमकां नाका पण हे राजकारणी दामोदराच्या सप्तका दिसा येऊन फुडले लायनीक येऊन पाया पडपाक जे रोवले जो अमोल म्हणटा त्याची बायल फंड लायनीक उभे रोवली कित्याक रोवली तो दामोदर सकयल घेतलो ती कित्याक फुडें रोवली हां आणि जो कोण भायर घेणारो त्याचो जो कोण आसलो तो चॅनलवालो ताका मातूय समजले ना रे इतकें इतकें दिसलें ना ताका हे देव दामोदराचें नांव पिड्ड्यार करता आनी आपूण ताका क्रॉस क्वेश्चन करतलो आनी तो ओगी रावन तो आनी वायरल करता हेचेर तुमी मिडिया आमकां कितले सपोर्ट करता ते तुम आमी तर तुमकां जाणा पूण तो कितें करता हें म्हाका जर कांय कळना बरें सावन एक इतकेंच सावन देव बरें करूं म्हणटा. जी आयज ताणें सांगलेलें त्या प्रमाणे ताणें ती दामोदर देवळाची इतकी वायट प्रमाणे हें केलां ताणें खरें म्हटल्यार मिडियाक आपोवन दामोदर देवळान नाक घासून क्षमा मागपाची आनी न्हू फाटल्यान आपलो कोणूय जावं तो प्रतिनिधी जावं कितें जावं ताका जर देंवोवचें पडटा जाल्यार पयलीं दाम बाबाच्या साना वयल्यान देंवपाची हें अशें उलोवपाची ताका धाडस जाल्या कशें हें मेन आमच्या धर्मा बद्दल कोणेनू जावं क्रिस्तांव जावं हिंदू जावं किंवां मुसलमान आमी हें खोपोवन घेवचें ना कशेंच खोपोवन घेवचें ना आमी हें. ताणें मिडिया बरोबर मिडिया फुडल्यान येवन ताका जर खरेंच दिसता आपणें चूक केल्या जाल्यार ताणें मिडिया फुडल्यान येवन दामोदर देवळान सगळ्या फुडल्यान ताणें नाक घासून क्षमा मागपाची हेंच आमचें मांग. कमिटीचो मेंबर म्हणून उलयता हांव. काल जी अमोल केरकरान जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहा ती कोणाक तरी आपोवना हांव स्वतः एक पत्रकार तुमी आहा म्हाज्या फुडें आमकां कोणाक तरी आपोवंक ना एक चॅनलाक दिल्या निदान तो आतां म्हाका चॅनलवालो हांगासरूय दिसना इंटरव्यू घेताना मात्र त्या चॅनलान जितूंक जाय आसली बाबा तो कितें उलयलो तो इतके लागले जाणा मरे मनाक कितले फोन सकाळच्यान दुयेंस आसा तरी येयला आमी हांगासर हे चुकीचे आहा ते चॅनलवाल्यानूय माफी मागूंक जाय अशें म्हाका तरी दिसता.